मिळाला. आणि त्यावेळी स्वतः राजूभाऊंनी आणि पक्षाने सगळ्यांनी एक शब्द दिला होता की पुढच्या निवडणुकीत आता तुम्ही थांबा. त्यांनी शब्द पाळला आणि म्हणूनच आम्ही ही निवडणूक लढत आहे आणि लोकांच्या साक्षीने लोकांच्या आग्रहाखातर आम्ही लढत आणि विजयश्री खिचून आणण्यासाठी लढत आहे. पक्षात पक्ष वाढवला नाही, पक्ष वाढवण्यासाठी कोणते अशा पाचही निवडणुकीत त्यांनी काँग्रेस सोडून भाजपचं काम केलं तर ते अशी ओळख आहे. असे हरीश रावत आपल्यासोबत आहे आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये आता ते अपक्ष म्हणून या ठिकाणी अर्ज भरणार आहे. नेमकं हा निर्णय त्यांनी कशामुळे घेतला आणि काय भावना आहे आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. काय सांगाल मला नेमकं 2019 मागची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत मी रेसमध्ये होतो, जवळजवळ तिकीट फायनल झालं होतं. परंतु पक्षश्रेष्ठीने सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही सध्या नगराध्यक्ष आहे, राजूभाऊ हे नांदुऱ्याला राहतात आणि ते भाजपमधून इकडे यायला तयार आहे, त्यांना जर उमेदवारी दिली तर आपला फायदा होईल, पण तुला इमानदारीने आणि एकजुटीने काम करावं लागेल. त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी, मी एकट्याने त्यांना निवडून आलं असं नाही म्हणत, परंतु आम्ही सगळ्या काँग्रेसवाल्यांनी इमानदारीने काम केलं. नांदुऱ्यापेक्षा जास्त त्यांना मताधिक्य मलकापूर तालुक्यातून मिळालं, मलकापूर शहरातूनही मिळालं. आणि त्यावेळी स्वतः राजूभाऊंनी आणि पक्षाने सगळ्यांनी एक शब्द दिला होता की पुढच्या निवडणुकीत आता तुम्ही थांबा, पुढच्या निवडणुकीत 2024 आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ. तर आता 2024 त्यांना आम्ही सगळ्यांनी सांगितलं, कार्यकर्त्यांनी सांगितलं, तर त्यांचं एकच म्हणणं होतं की बाबा कोरोना आला त्याच्यामुळे माझे 2 वर्ष काम नाही झाले माझ्याचं नाही आणि माझी काही स्वप्न आहे ते पूर्ण करायची आहे. आता कोरोना काही मी आणलेला नाही आणि कोरोनामुळे काही विकास झाला नाही असं जर म्हणत असतील तर मग विकास झाला नाही असं म्हणावं लागेल. 25 वर्ष चेनचूक संचित त्यांनी विकास केला नाही, 5 वर्ष यांनी विकास केला नाही आणि दोन्ही आमदारांना हा प्रश्न विचारायचा आहे. गोरगरीब जनतेने सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की यावेळेस तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला निवडून आणू आणि निवडून येण्यासाठीच आम्ही हा फॉर्म भरत आहे. त्यांनी शब्द पाळला आणि म्हणूनच आम्ही ही निवडणूक लढत आहे आणि लोकांच्या साक्षीने लोकांच्या आग्रहाखातर आम्ही लढत आणि विजयश्री खिचून आणण्यासाठी लढत आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं आता म्हणणं आहे की बाबा मी असं काही शब्द दिला नव्हता. प्रत्येक सभेत, मोठ्या मोठ्या सभेत जेव्हा मोठे मोठे लोक बसले होते, 8-8 10 हजार लोकांच्या सभा झाल्या, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझी पहिली आणि शेवटची निवडणूक आहे आणि जर पहिली आणि शेवटची निवडणूक आहे याच्यानंतर मी उभा राहणार नाही, तर आता उभा राहायचा काही प्रश्नच नव्हता. म्हणून ही जनतेच्या आग्रहामुळे आम्ही ही निवडणूक लढत आहे. 5 वर्षात विकास झाला का मतदारसंघात? पाहिजे तसा विकास नाही झाला. आता चेनसुख संचेती 25 वर्ष होते, त्यांनी काहीच वर्ष विकास केला नाही. आम्हाला असं वाटलं यांनी काही विकास केला असेल, यांनी थोडाफार प्रमाणात विकास केला जेव्हा सत्ता होती आमची, परंतु त्याच्यानंतर विकास थांबला. आणि बऱ्याचशा बऱ्याचशा ठिकाणी जो निधी त्यांनी दाखवला, त्यांनी उद्घाटन केले, त्याला अजून निधी शासनाकडून आलेला नाही, अर्थसंकल्पात तरतूद झालेली नाही आणि तो निधी आला नाही त्याच्यामुळे ते कामं कसे काय होतील असा प्रश्न पडलेला आहे. पुष्कळचे प्रश्न तसेच तसेच मागचे आहे. तसेच जसं नांदुराला रेल्वेचा ओव्हरब्रिज आहे, संचिती साहेब गडकरींनी म्हटलं होतं आम्ही उद्घाटन करू, उद्घाटन केलं, त्याच्यानंतर मी 5 वर्ष करतील. चेनचूक संचिती यांनी 5 वर्षात केलं नाही, त्यांच्यानंतर राजूभाऊ म्हणाले ओव्हरब्रिजला जास्त खर्च होतो आपण अंडरपास करू, अंडरपासही केला नाही. आज नांदुराच्या त्या भागात राहणाऱ्या लोकांना इकडे येण्यासाठी किती अडचण होते हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. गेल्या निवडणुकीमध्ये नांदुरापेक्षा मलकापूर या ठिकाणी जास्त राजूभाऊला लीड होता, नेमकं तो कशामुळे लीड आला काय? लीड असा होता की चेनसुख संचेती यांना लोक कंटाळलेले होते आणि आम्ही सगळ्यांनी एकजुटीने, म्हणजे मी मला स्वतःला श्रेय घेत नाही, सगळ्यांनी एकजुटीने काम केलं. राजूभाऊ नांदुराचे राहणारे आहे, चेनसुख संचेती मलकापूर शहरातले राहणारे आहे, तरी सुद्धा शहरातून आम्ही 8.5 हजाराचा त्यांना लीड दिला. टोटल त्यांना जो लीड मिळाला तो 13.5 हजाराचा, त्यापैकी 8.5 हजार मलकापूर शहरातून मिळाला, मलकापूर ग्रामीणमधून 3 हजार, म्हणजे जवळजवळ 11-11 हजार लीड हा मलकापूर तालुक्यातून मिळाला. एकाचं श्रेय नाही, सगळ्यांचं श्रेय आहे, परंतु मग अशा वेळेस त्यांनी भेदभाव करायला नको होता. एक तर त्यांचं बोलणंही बरोबर नाही, जे गरीब लोक सामान्य लोक येतात त्यांच्यात नेहमी अहंकाराने बोलता, एक अहंकार असा घुसलेला आहे की बाबा मी 25 वर्ष जो आमदार राहिला त्याला मी पाळलेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या मनात तो अहंकार आलेला आहे आणि तो अहंकार आम्हाला सगळ्यांना नेस्तनाभूत करायचा आहे. गोर गरिबांचे कामं करणारा, गोरगरिबांशी चांगल्या प्रकारे बोलणारा, विकास करणारा असा लोकांना उमेदवार पाहिजे होता आणि लोकांनी सगळ्यांनी आग्रह केला म्हणून मी या निवडणुकीत उभा. तुम्ही सुद्धा या ठिकाणी काँग्रेसचेच आहे आणि ही जागा पण काँग्रेसलाच आहे, तुम्ही वरिष्ठांकडे काही मागणी केली होती, काही काही बोलणं झालं होतं त्याबद्दल? नाही, मागणी काही नाही, मागच्या वेळेसच ठरलं होतं आमचं की यावेळेस निवडणुकीत तिकीट देणार आहे. म्हणून 2024 मी पक्षालाही सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, परंतु पक्षाची अशी भूमिका ठरली की जे विद्यमान आमदार आहे त्या सगळ्या विद्यमान आमदारांना परत रिपीट करायचं आणि महाराष्ट्रात जे मला वाटते 45-47 विद्यमान आमदार होते सगळ्यांना रिपीट केलं आणि त्याच्यामुळे
कदाचित त्यांना तिकीट मिळालं असेल, परंतु यांनी जर पक्षाला सांगितलं असतं की बा आमचं असं ठरलं होतं, मी एकच निवडणूक लढणार होतो, याच्यानंतर लढणार नव्हतो, मी प्रत्येक सभेत जनतेला वचन दिलं होतं की मी माझी पहिली आणि शेवटची निवडणूक आहे, तसं जर झालं असतं तर त्यांच्याबद्दल मनात फार आदर झाला असता, शेवटी मी आमदार असतो तर त्यांचंच ऐकलं असतं, मला नाही पण कोणालाही तिकीट मिळालं असतं तोही निवडून आला असता तो त्यांच्या पुढे गेला नसता, कारण तेही श्रेष्ठ आमदार असते आमच्यापेक्षा, आमच्यापेक्षा वरिष्ठ आमदार असते, तर त्यांचं ऐकूनच चाललं असतं. एक शेवटी कसं असतं, एक टीमवर्क असते, एकाच्या म्हणण्याने काही होत नाही. आता असं केल्यामुळे काँग्रेसचे बरेचसे म्हणण्यापेक्षा पुष्कळचे कार्यकर्ते सुद्धा नाराज आहे, कारण हा विषय त्यांनी सगळ्यांनी प्रत्येक वेळी भाषणात वगैरे सगळ्यांनी ऐकलेला आहे, त्याच्यामुळे प्रचंड असंतोष त्यांच्याबद्दल निर्माण झालेला आहे. गेल्या 5 वर्षात त्यांनी पक्ष वाढवला का? गेल्या 5 वर्षात पक्ष वाढवला नाही, पक्ष वाढवण्यासाठी कोणताही कार्यक्रम केला नाही. 5 वर्षात ज्या निवडणुका झाल्या त्याच्यातल्या मुख्य निवडणुका आमचे धीरज लिंगाळे साहेब उभे होते त्यांना, तेव्हा त्यांनी रणजित पाटलाचं भाजपचं काम केलं. त्याच्यानंतर एक निवडणूक झाली बाजोरिया आणि खंडेलवालची, तेव्हा उघड उघड खंडेलवालचं काम केलं, बाजोरियांच्या विरोधात काम केलं. त्याच्यानंतर आता जी निवडणूक झाली लोकसभेची, त्यावेळेस त्यांनी भाजपचं काम केलं, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर विधान परिषदच्या 2 निवडणुका झाल्या, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कोण फुटलं होतं. आणि अशा 5ही निवडणुकीत त्यांनी काँग्रेस सोडून भाजपचं काम केलं, तर ते जनसामान्यांना सगळ्यांना माहिती आहे, काँग्रेसचे नाही आहे, आणि मुळात ते बीजेपीचे आरएसएसचे आहे आणि जुने आरएसएसचे आहे. माझं त्याच्याबद्दलही काही म्हणणं नाही, परंतु ज्या पक्षात राहतात त्या पक्षात इमानदारीने कामं करायला पाहिजे, जे लोकांना शब्द दिलेले ते पळायला पाहिजे आणि विकास करायला पाहिजे, गोरगरिबांचे कामं करायला पाहिजे. तसं केलं असतं तर आम्हाला शब्दही दिला असता, तर आम्ही म्हटलं असतं ठीक आहे, तुम्ही तुमचं काम चांगलं आहे, तुम्हीच राहा आमदार, आम्ही कोणतं पद नाही मिळालं, कोणतं लोकप्रतिनिधी नाही झालो तरी चालते, कारण एक माणूस किती वेळा लोकप्रतिनिधी राहणार आहे. काल चालून मी नगराध्यक्ष होतो, परत नगराध्यक्ष नाही होणार, परत नगरसेवक नाही होणार, ते आमदार आहे आज राहणार काल नाही राहणार. कोणी कायमचा एक असा टीका लावत नाही की मी कायमचा याच पदावर राहील, परंतु ज्या पदावर राहतो त्या पदाला आपण न्याय द्यायला पाहिजे, लोकांनी आपण गेल्यानंतरही लोकांनी आठवण करायला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. लोकसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपला या ठिकाणी लीड मिळाला, 47,000 लोकसभेमध्ये लीड मिळाला. आणि कोणी आमदार किंवा बाकी जे मोठे लोकांनी काम केल्याशिवाय इतका मोठा लीड मिळू शकत नाही, ही सर्व म्हणजे सर्वांना माहिती हा विषय. मग तुमचं असं म्हणणं आहे की राजेशेकडे हे या ठिकाणी भाजपला सरळ सरळ मदत करतात? नेहमी मदत करतात, ते म्हणजे उघडच दिसते, त्यांच्या सगळ्यांशी संबंध आहे भाजपवाल्यांची. ठीक आहे, संबंध ठेवा, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, परंतु तुम्ही ज्या पक्षात आहे त्या पक्षाचं काम इमानदारीने करायला पाहिजे असं माझं म्हणणं. तुम्ही आता उमेदवारी अर्ज दाखल करणार, नेमकं काय एम घेऊन किंवा काय ध्येय घेऊन याठिकाणी उतरणार आहे? माझं मी गेल्या 25 वर्षापासून राजकारणात आहे, 2 वेळा नगरसेवक होतो, 1 वेळा नगराध्यक्ष होतो. लोकांचे कामं करण्यासाठी, लोकांचे गरिबांचे गोरगरिबांचे कामं व्हायला पाहिजे ही माझी नेहमी भूमिका आहे. एक नगराध्यक्ष असताना मी बरेच कामं केले, आताही हे लोक बसलेले होते, MSEBला फोन केला, पुष्कळच्या ठिकाणी DPA बसत नव्हते, ते कामं केले, आणि बरेचसे आपण कामं करतच राहतो, परंतु एक चांगल्या पदावर बसल्यानंतर आपण त्या पदालाही न्याय देऊ शकतो आणि लोकांचे जे कामं आहे ते कामं आपण पटापट करू शकतो, ज्याच्यामुळे लोकांचे कामं एकदम जलद गतीने होतील, ही त्या मागची भूमिका आहे. आता आमदार झाल्यानंतर जे कामं आम्ही करतो ते आमदार झाल्यानंतर आणखी चांगल्या गतीने आम्ही करू शकतो, हा उद्देश त्याच्या मागे आहे, म्हणून मी ही निवडणूक लढत आहे. नक्कीच पाहिलं की आपल्यासोबत या ठिकाणी हरिभाऊ रावळ होते आणि ते अनेक मुद्दे घेऊन या ठिकाणी मैदानात उतरणार आहे आणि नक्कीच या ठिकाणी मतदारसंघाचा विकास करणार आहे अशी भावी सुद्धा त्यांनी दिली आहे.